knives and spears, they fought for that. And this is what is going to happen in Maharashtra. You be aware, you are young people now. 10 years from now, there will be battle like that in Maharashtra. Then which side you will be on? It will be interesting. You will be fighting cases for the industrialists or you will fight cases for poor people? Let us see, time will tell. म्हणजे मला एक सांगायचंय, आंबा सुद्धा तुम्ही नेहमीसाठी गमावून बसले आहात. एखाद्या रोडने जा अमरावती, मी सांगेन यवतमाळ ते अकोला मी ऑब्झर्व्ह केलं, 200 किलोमीटर किंवा 180 किलोमीटर मध्ये तुम्हाला 20,000 आंब्याची झाडं मेलेली मी नोट डाऊन केलेली. एक काही जाऊ दिली जस्ट लाईक एपिडेमिक. आणि हे असं का होत आहे? ॲक्च्युली हे मूळ कारण आहे की जे आम्ही शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती होती ती डाऊन गेली आणि आम्ही आता आत्महत्येला लागलोय. कारण करप्शन एवढं आहे, सरकारने काहीही दिलं तरी ते आमच्याकडे पोहोचत नाही. त्याच्यामुळे आणि जे काही जात आहे हातातनं आमच्या जात आहे ते फॉर इव्हन जात आहे. आम्ही कित्येक शेतकऱ्यांनी संत्र्याच्या 1,000 बागा परत लावल्या. गव्हर्नमेंटनी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्याकडून सबसिडी दिली कबूल आहे, पण त्यांनी हे सांगितलं नाही की त्या आंब्याच्या जागा झाड परत पाडणार. माणसाला जसं एड्स होतो, तसं प्रत्येक जसे इकडे पडले तर आपली गावरान पपई नेहमीसाठी बर्बाद करून. आणि माणसाचं चिकन मुनिया झाला तर यू कॅन डेव्हलप अ इम्युनिटी अगेन्स्ट इट, बिकॉज यू कॅन गिव्ह टेक टू टाइप्स ऑफ इम्युनिटीज. वन इज इन ए फायबर अँड सेकंड इज अडॉप्टिव. दॅट मीन्स यू कॅन क्रिएट अ इम्युनिटी अगेन्स्ट एनी न्यू कमिंग इन्फेक्शन्स व्हायरस ऑर वॉट एव्हर बॅक्टेरिया बॅक्टेरिया. जरी पृथ्वी तळावर ती नाही आहे आजपर्यंत, अशाही याच्या अगेन्स्ट तुम्ही इम्युनिटी तयार करू शकता आणि जी तुम्हाला आयुष्यभर पुरते. एकदा देवी आल्या तर आयुष्यभर कधी देवी आल्या येतात का? नाही. म्हणून देवीचं एकदा वॅक्सिन दिलं तर आयुष्यभर तुम्हाला देवी होत नाही. पण पहिल्यांदा तुम्हाला ताप येतो, सगळं पटाक होतात, पहिल्यांदा देवी होतील तुम्हाला, पण कधी जर वॅक्सिन दिलेलं नसेल तर. तसं चिकन गुनिया प्रत्येकाला झाला कारण प्रत्येकाची इम्युनिटी तयार झालेली नव्हती. म्हणून तो रोग कसा आहे, नवीन आहे. हा नवीन रोग का तयार झाला हा पण विचार करा. हा नवीन रोग माणसासाठी व्हायरल आहे, ठीक आहे. माणूस त्याच्या अगेन्स्ट प्रतिकार शक्ती तयार करू शकला म्हणून माणूस वाचला. पण झाडांना फक्त देवाने काय दिलंय की नाही, बाय बर्थ इम्युनिटी दिली आहे ठराविक गोष्टींच्या विरुद्ध. जर नेचरमध्ये एखादा नवीन व्हायरस तयार झाला तर त्याच्या आगे झाड काहीच करू शकत नाही. आणि व्हायरसनी होणारे रोग कंटॅजिनियस आहे, म्हणजे एकाचे डोळे आले की दुसऱ्यावर येणार म्हणजे येणार. तसला हा प्रकार हायली कंटॅजिनियस होत आहे. पण त्याच्या अंगाला बोलच कापून दुसऱ्याचं पडलेलं डिशन होत आहे. नेचर आहे, नेचर देवानी जे काय आहे ते करून ठेवलेलं, नेहमीसाठी करून ठेवलेलं. आधी असंच पॉलिनेशन होतं, आत्ता होत आहे का? आत्ताही होत आहे. पण त्याच्याबरोबर काय होत आहे, आधीच्या झाडाला झालेला रोग तो दुसऱ्या झाडाला जातो म्हणून कंटॅजियस. आणि व्हायरसच्या अगेन्स्ट जे नवीन व्हायरसेस तयार झाले आहेत त्याच्या अगेन्स्ट झाड काहीच करू शकत नाही. बेसिकली इम्युनॉलॉजीवर 2 वर्ष वाचलं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. आज सरकारला आत्महत्येची कारण सापडत नाहीये, पण या सगळ्यांना जाऊन मी स्वतः सांगितलंय, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, आर आर पाटील, तुम्ही म्हणाची नाव म्हणजे ती कुठल्याही देश पॉलिटिकल पार्टीची असते, गोविंदाचार्यापासून बोले मनोहर जोशी, सगळे ऐकून घेतले. सगळ्यांनी 5-5, 7-7 तास बदले माझ्या बरोबर. शेवटी काय झालं, शरद पवार 1,000 कोटी मागत होते, 2,000 कोटी मागायला. दिस इज हाऊ दे आर डूइंग. पण कोणीही याचा सिरियसनेस घेत नाही. तुमच्यासाठी म्हणून सांगतो, नागपूरच्या सेंटर जेलमध्ये कशाचे झाड आहेत, चिके जेल दिसत होतं बाहेरून. राठे कॉलनी जर तुम्ही बाजारावर घेतला बाहेरून जेल दिसत नव्हतं. आज पूर्ण टाकलं अक्षरशः प्रत्येक चिंच गाडी झालेली आहे. पण हे इथल्या चिंचेचं झाडं मेलं असतं, एवढ्या चिंचेचं झाडं मेले असते तर मी काही वाटून घेतलं नसतं.
इसायनी 2 वर्षापूर्वी सांगितलं की सगळी जागा बांधणाऱ्याची कोणी बिलीव करत नव्हतं. इव्हन यशोनाथीचे मार्ग कोरे मला वेड्यात टाकलं. पण जेव्हा त्यांना समजत सांगितलं आणि त्यांनी बघितलं मेलेलं की वर्षा आणि ही नेहमीसाठी मेली आहे. तुम्ही 1000 चिंचा लावल्यात लागतील, झाडं मोठं होतील, ज्या क्षणी त्या झाडाला फुलं लागतील इन्फेक्शन होईल. कारण मरणारं प्रत्येक झाड त्याच्या प्रत्येक टिश्यूमध्ये एका सिंगल टिश्यूमध्ये एका सिंगल सेलमध्ये सेलमध्ये व्हायरस 10,000 कण स्वतः कोसपुरी बनवून घेतो आणि तो रोग तेवढा म्हणजे झाडाला एका मोठ्या झाडात करोडो टिश्यू आहेत आणि तो असा फायदा होतो. हा नवीन रोग का झाला एवढं सांगतो आणि मी सांगतो जेनेटिक इंजिनिअरिंगने तुम्हाला काय मधुमक्का दिलं त्या मक्क्यात असं काही दिलं की तो जास्ती गोड आहे. वॉटर मेन अतिशय जास्ती गोड दिलं. ठीक काय केलं एक टमाटर दिलं तुम्हाला जे हार्ड आहे ज्याची स्किन जाडी आहे स्किन कुठून आले त्याने गाईच्या तातडं बनवणारा जो जीन आहे तो जीन लोकेट केला त्याने टमाटरमध्ये टाकलं आणि तुम्हाला दिलं टमाटरची स्किन आवतरली जाडी झाली. अक्षरशः सत्य टमाटरच्या आतला भाग पाणी ओसायचं आता एक सप्लेशी रेशी म्हटले प्रमाण फिश जॅपनीज फिश तुमच्या खाद्यान्नाशी ते काय कसं विचित्रपणा मिळतात तुम्ही इमॅजिन नाही करणार. एका शब्द तुम्हाला सांगतो ऑस्ट्रेलियामध्ये 50 cows वर स्लॉटर बिकॉज ऑफ दी कोल्ड ऑर्डर का बिकॉज दे वेअर इम्प्लांटेड होते ह्युमन जीन आणि त्यांनी सांगितलं या गाई माणसाचं दूध देतील का तर त्यात एक प्रोटीन आहे मायसिनिन म्हणून आणि ते कुठलं तरी सिरोसिस रिपेअर करायला लागतं. म्हणजे त्यांचे उद्देश पाहा तुम्ही इतका सगळा असताना हे सरळ सरळ दिसत नाही. त्यांना प्रॉडक्ट विकायचं आहे मार्केटमध्ये वेगळ्या कारणासाठी. कारण काय सांगतात की सिरोसिसवर ते फक्त एक मायसिनिन नावाचं प्रोटीन आहे ते ह्युमन मिल्कमध्ये असतं. सो वी हॅव शिफ्टेड ह्युमन जीन्स इनटू काऊ. पण हे सगळं करत असताना लक्षात ठेवा नेचरनी कधीही इंटरस्पेसिस क्रॉसिंग केलं नाही. ज्या सेक्शुअली कॉम्पॅटिबल स्पेसिस होत्या त्याच क्रॉस होत राहिल्या त्यातनं नवीन व्हेरायटीज निघाल्या आणि त्या तुम्ही प्रिझर्व केल्या. आता इंटरस्पेसिस क्रॉसिंग पॉसिबल आहे बिकॉज ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. फक्त तुम्ही लोकेट करायचं तर जीन काढायचं आहे त्यात टाकायचं त्या जीनला प्रमोटर बरोबर टाकायचं आणि त्याच्याकडनं जबरदस्तीने काम करून घ्यायचं. हा जो प्रमोटर आहे हा सगळ्या या आत्ताची मी ड्रॉबॅक सांगितली जो स्पेशल जेनेटिक कॅरेक्टर तुम्हाला देतोय तो त्या प्लांटच्या डीएनए मध्ये टाकतो पण तो वर्क करत नाही म्हणून त्याच्याबरोबर एक प्रमोटर जोडतात. ते प्रमोटर इट्स अ व्हायरल प्रमोटर आणि हे व्हायरल प्रमोटरचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याचं नाव आहे कॅलिफ्लावर मोझॅक व्हायरल प्रमोटर CAMP-35. गुगलवर जा सर्च करा विल हॅव अ फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन अबाउट इट. पण तो का काही भयानक आहे की तो कुठल्याही व्हायरसेसचा डीएनए तोडतो स्वतःचे जीन्स त्या व्हायरसमध्ये ऍड करतो की यू गेट अ न्यू प्लांट व्हायरस आणि प्लांट व्हायरस जर असा रिकॉम्बिनंट झाला तर प्लांट त्याच्या बाबतीत काहीच करू शकत नाही इम्युनिटी क्रिएट करू शकत नाही म्हणून नागपूरची संक्रमण नागपूरची संत्राबरोबर काय काय म्हणतं मी एका फक्त 2 मिनिटात सांगतो. आंबा म्हणतोय काजू म्हणतोय चिंच म्हणतोय बनियन म्हणतोय फणस म्हणतोय नेहमीसाठी म्हणतोय जंगलात जा मोह म्हणतोय येनाचं झाड म्हणतोय नेहमीसाठी म्हणतोय. सगळ्यात महत्वाचं असं जंगलातलं एक प्लांट आहे ते म्हणजे साग. साग खूप हेवीली इफेक्टेड झालेलं आहे की तुम्ही इमॅजिन नाही करणार की माझ्या मित्राने 100 acres प्लांटेशन जवळजवळ संपलेलं आहे 40 कोटी कॉपरेट हे जर तुम्हाला चालूच द्यायचं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की सरकार शेतकऱ्यांना खूप काही देत आहे चुकीचा समाज करून घेऊन बसू नका. मी सगळे शिकलेले आहेत मी अनपढ यवतमाळचा अनपढ मी एका शब्दात सांगतो पण मला जेव्हा 100 acres माझ्या शेती तुरीच्या शेंगामध्ये एकही दाणा 95 नव्हता तेव्हापासून मी याच्या मागे लागलो. अशी कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती की जी सीड अवॉर्ड करू शकत होती. लकीली वंदना शिवासारख्या बँकेने सपोर्ट केलं मला. प्रथम
प्रत्येक वर्षापला गेलो एक बायोटेक्नॉलॉजीवर वर्कशॉप होतो बायोडिवा स्टेशन 98 मध्ये. हे लक्षात आलं की अशी एखादी टेक्नॉलॉजी असू शकते आणि ती सगळी जी माहिती देतोय की अशा वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर आली. पेटंट ऑफिसमधनं मी बाहेर जे पेटंट शोधायचा प्रयत्न केला त्यातनं टर्मिनेटर पेटंट्स निघाली सापडली आणि त्या गोष्टी जगाला कळल्या. आज मी तुम्हाला येतोय फक्त गोष्टी साहेबांनी सांगितलं दिल्लीत गेलो होतो तिथे सांगितल्या गोष्टी आज अगदी थोडक्यात सांगितलं. कोणाला जास्ती डिटेल्स पाहिजे असतील मी तुमच्या इथल्या ऑर्गनायझरकडे सिरीज देऊन जातोय. त्या पहा व्हिडिओज आहेत शार्प नाही आहेत पण लॅपटॉपवर अतिशय बऱ्यापैकी दिसत आहेत आणि सत्य झाडापासून कमी आहे. आणखी कोणाला डिटेल्स पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो मी तुम्हाला फॉर्म्स पाठवतो तुम्ही मल्टिप्लाय करून त्यांना द्या. आणि याच्या अगेन्स्ट जर तुम्ही केलं नाही आम्ही फार्मर्स तर म्हणतोय ठीक आहे पण तर तुम्हाला काय अमेरिका आणून येणार आहे पर्यटक होऊन. आज अमेरिके गहाची काय परिस्थिती आहे तुम्ही इमॅजिन नाही करणार. गहू बी पेरलं शेतकऱ्यांनी बी प्रिझर्व करून राखून परत पेरलं त्यातनं गोडग्रास निघताय कारण त्या अमेरिकेतल्या जेवढ्या हायब्रिड गव्हाच्या आहेत त्याच्यासाठी मागे वापरले गोडग्रास जी सेक्शुअली कॉम्पॅटिबल नाही. म्हणजे गहू आणि बीट बीट आणि गोडग्रास दोन डिफरंट फॅमिलीज आहेत. गाय आणि म्हैस कधी क्रॉस होताना बघितलंय नाही. क्रोमोसोम पेअर्स वेगळे असतात तसं बीट आणि गोडग्रासच्या क्रोमोसोम पेअर्स वेगळे आहेत ते कधी क्रॉस होत नाही. मग गहू मी प्रिझर्व केला हायब्रिड गहू विकत आणला पेरला गहू घेतला गहू तो पुढच्या वर्षीच्या बियासाठी ठेवला पेरला तर त्यातनं गोडग्रास निघतं कारण आपली मुलं एक तर मायासारखी निघतात तर बापासारखी जसं अनुवंशिक गुणधर्म घेऊन निघतात तसे ते सेग्रिगेशन 100% ही गोडग्रासवर होते ते 100% सगळं. मला तुम्ही बऱ्यापैकी वेळ घेतलंय माझा एकच उद्देश होता की तुमच्या जिज्ञासा थोडंसं ट्रिगर करावे ते केले. धन्यवाद. Usually you can sense the mood in a room when the speaker is speaking, but what I could sense is everybody was looking to the left side of the room. Everybody, irrespective of age, irrespective of profession, Ram had everybody's attention arrested, and this was the same response around a fortnight back when he was speaking to a bunch of lawyers. It's an open house. Does anybody have any questions for me? Can we take all the questions and then Ram can give us complete answers? मी असं नाही सांगितलं मी एक एक करून प्रश्नाचं उत्तर देतो. मी पहिला द्यायचं मी सांगितलं की प्लांट व्हायरसेस नवीन रिकॉम्बिनेंट तयार होत आहेत ज्याच्या अगेन्स्ट आधीच प्लांट काहीच करू शकत नाही कारण त्याला देवानी तशी इम्युन सिस्टीम दिलेली नाही. माणसाचा हा असा पार्टिकल इट्स अ प्रोटीन पार्टिकल लाईव्ह ऑर म्हणजे मेलेलंही आहे आणि जिवंतही आहे. तो स्वतःचा स्वतः कधी मल्टिप्लाय होत नाही. इट्स अ प्रोटीन पार्टिकल तो हजारो वर्ष असाच पडून राहतो. ॲब्सोल्युटली नॉट. तो फक्त मल्टिप्लाय कधी होतो जेव्हा एखाद्या सिलेक्टिव्ह होस्ट बॉडीमध्ये जातो तो थ्रू पॉलिनेशन किंवा जसा एड्स होतो आपल्याला थ्रू ब्लड ट्रान्समिशन ऑर एनी सेक्शुअल कॉन्टॅक्ट तसं सिमिलर वेनी हा व्हायरस प्लांटमध्ये मल्टिप्लाय होतोय सिलेक्टिव्ह. जर आंब्याचं झाड सगळीकडे मरताना दिसतंय तर ते मरण फक्त व्हायरसने होऊ शकतं बाकी काही आणि याच्यावर कुठलाही म्हणजे कुठलाही उपाय नाही. एका शब्दात सांगतो मारल्यानंतर झाडच जरी मुळात कापून टाकलेत तुम्ही व्हायरस पार्टिकलचं साईज आहे ऑर्डिनरी मायक्रोस्कोप कुठलाही घेतला ऑप्टिकल मायक्रोस्कोप खाली यू जस्ट कान सी इट इट सो स्मॉल इट कॅन बी सीन ऑर व्हिज्युअलाइज ओनली थ्रू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि त्याचं एक स्लाईड बनवायसाठी लाखात कसे लागतात. आणि असा एकदा ओपन एअरमध्ये स्प्रेड आउट झालेला व्हायरस कॅन यू डिटेक्ट इट इट जस्ट नॉट पॉसिबल. हे इतकं भयानक आहे की ॲटम बॉम्ब एखाद्या ठिकाणी फोडला निदान 500 वर्षानंतर आपण तिथे जाऊन राहू शकतो इथे इम्पॉसिबल. नेक्स्ट हे सांगतोय म्हणूनच सरांनी मला इथे बोलवलं ना की त्यांना सगळ्यांना ऑड वाटलं आणि तिथे
त्या दिवशीचे माणूस बसले होते ते पुष्पा भारको, भारताचे अतिशय नावाजलेले जेनेटिक सायंटिस्ट ज्यांनी भारतात सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजीची नॅशनल रेकॉर्डिंग फाउंड केले, फाउंडर डायरेक्टर आहेत, अतिशय जेन्युइन माणूस, म्हणजे अबाव करप्शन. माझी त्यांची ओळख जेव्हा झाली होती तेव्हा ही वॉज अंडरग्राउंड आणि 40 crores आम्ही ऑफर टू हिम बाय जॉन्सन अँड जॉन्सन अँड स्टरलाइट फार्मा. दे आर व्हेरी रेप्युटेड फॉर्स बिकॉज ही जस्ट गेव दी हेपेटाइटिस बी जो वैक्सीन है उसका जो वैक्सीन है ही जस्ट ऑफर टू इंडियन गवर्नमेंट फॉर 16 rupees. इट वॉज कॉस्टिंग its costing was around 12,000 per dose when it was just introduced in India. आणि त्यांच्यासाठी अमेरिकन कन्झ्युमर असो की भारतीय असो की आणखी मलेशियन असो द्या ऑल सेम, त्यांना फक्त पैसा पाहिजे, त्यांना बाकी त्यांचे सेल्फ गार्ड नकोय. मी जे सांगितलं याचे एक डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्यापैकी कोणीही एक जण यवतमाळ आहे याच्यापैकी हजारो पटीने जास्ती डिटेल्स थेरॉटिकल मी देऊ शकेल, कारण ते माझ्या अंगावर घेतलं होतं. 92 पासून आम्ही लढत होतो, कारण 100% झाडं माझे पराडीचे नपुसक निघाले होते, माझे एकट्याचे नाही. वंदना शिवानी मला जेव्हा चॅलेंज केलं की राम तुम्हाला 100 झाडं दाखव, मी तिच्या माणसाला म्हणजे सायंटिस्टला तो तिने यवतमाळला पाठवला होता, त्याला मी जीपमध्ये बसवलं, 250 किलोमीटर हिंडवलं, कुठे थांबव झाड पाहू नपुसक आहे. आज जो भारतीय शेतकरी विदर्भातला आत्महत्या करतोय कापूस लावून, त्याचं मूळ कारण त्याचं प्लांट नपुसक झालंय, त्याच्यात कोलन सुद्धा नाहीये. दिल्लीला गेल्यानंतर कळलं, दुपारी बसून होत अशीच मीटिंग चालू होती, प्रशांत तोडमी, प्रशांतने सुप्रीम कोर्टात माशेलकरच्या अगेन्स्ट एक रिपिटिशन दाखल केली, इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स हे टू बी जाईन अँड कम बॅक. माशेलकर वॉज वन मॅन, म्हणजे डायरेक्टर किंवा अध्यक्ष चेअरमन जे म्हणता येईल, वन मॅन कमिटीवर होता फार्माच्या, स्वामीनाथन होते ऍग्रिकल्चर का, ते 52 की 54 वेळा अमेरिकेत गेले एका वर्षात, प्रत्येक वेळ त्यांनी इकडने पैसे घेतले तिकडने घेतले, आणि हे त्या प्रशांती असे सायंटिस्ट आपल्याला काय करणार. आज जे काय ऍग्रिकल्चर सायंटिस्ट बसून एक मंगलाला आहे, माई माई यावर नागपूरचे अतिशय नावाजलेले सायंटिस्ट सीएसआरला डायरेक्टर होते, त्यांना मी तेव्हापासून सांगतो की दिस इज अ टर्मिनेटर येतात, आम्ही फॉलो केलं त्यांना, सीड कंपनी म्हणजे आता कट्टे मिळतात पुढे जातात. आज ते माई भारतात अपॉइंटमेंट्स करत होते कोणाच्या ऍग्रिकल्चर सायंटिस्ट, काय चालू काय किती भयानक आहे, मी त्याच्याबद्दल काय म्हणत नाही, लोक त्यांनी काही करू पण आम्हाला नेहमीसाठी कोणी मारत आहे काय मग केस. आणि आज त्याच गोष्टी तुम्हाला सांगायला लागलो की करप्शन कमी करा किंवा हे माझं म्हणणं नाही, ही सायंटिफिक आणि असं सायंटिफिकली ते अप्रोच करून आपल्याला नेहमीसाठी की करत असतील तर ते किती भयानक. आणि येणाऱ्या काही दिवसात आज आमच्या शेतकऱ्यांजवळ असं एकही बी वाचला नाही सोयाबीन सोडून की जे आम्ही परत सेव्ह करून वापरू शकतो. फळाचं प्रतिकार शक्ती तयार करू शकतो किंवा अँटीबॉडीज तो विकत घेऊन खाऊ शकतो अँटीबॉडीज, अगदी थेरॉटिकली बिलकुल नाही आहे. मी अतिशय नावाजलेल्या डॉक्टर लोकांकडे जाऊन बसतोय रेग्युलरली काहीतरी मुख्यवार टू आणखी आजूबाजूला क्रीडासमध्ये जेवढे बसले यवतमाळ आहे सगळे सगळ्यांकडे जाऊन म्हणतोय. हा मी नावं सांगितली तुम्हाला त्याच्यावर, आता तुम्ही विचारून पाहणार नागपुरात आहे त्यांना फक्त पैसा हवा, तेच काम तुम्हाला करायचं, म्हणून तुम्ही आज आलो की तुम्हाला हे सांगतो. आतापर्यंत मी एकटा मांडत होतो, आता बऱ्यापैकी लोक जमायला लागले. Ram's going to be with us for dinner and I'm sure a lot of young people in this room have further questions for him. Human Rights Law Network, law students, the closest you get to the topic of genetic engineering is intellectual property. And we're hoping that we've started work as an organization, litigation as well as filing for patents and other things in Delhi and one more office. We do hope that our students will join us in this work. And if the students are interested, along with agriculture students from Nagpur, we can have a joint
workshop, maybe a 1 day or a 2 day workshop, where you can look at agriculture, genetic engineering, as well as intellectual property laws, something of that sort. So if students are interested in this place, we can discuss sometime post today's session, where we can look at, where you can discuss further, we'll get more resource persons and we can take this topic further. Students were interested, Ram's staying back for dinner with us, so you have complete access to him then. Ram, thank you so much for the LST session altogether. I'd like to request our next session. I will be Surekha Dharavi from Thane and Vaishali Patil from Raigad to come to the dance. This session is on tribal rights and the law, and I request Advocate Surekha Dharavi to start the session.